शेतकऱ्यांसाठी राज्याचा कृषी विभाग नेमकी कशी तयारी करतोय ते जाणून घेऊयात। या संदर्भात राज्याचे कृषी संचालक विकास पाटील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल कवीटकर यांनी। राज्याच्या विविध भागात सध्या अवकाळी पाऊस, विजांचा कडकडाट आणि गारा मोठ्या प्रमाणात बरसताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी हेच आपण आत्ता जाणून घेतोय। आपल्या सोबत आहेत कृषी संचालक विकास पाटील सर। सर, राज्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस आहे, वारं मोठ्या प्रमाणावरती आहे, इतकंच नाही तर विजा कडकडत आहेत आणि त्या पडत आहेत सुद्धा, शेतकऱ्यांचे जीव जात आहेत आणि गारांचा पाऊस देखील आहे। खरं तर या दिवसांमध्ये अशी परिस्थिती असतेच, मात्र नेमकी काळजी शेतकऱ्यांनी काय घ्यायला हवी मला या संदर्भात सांगावंसं असं वाटतं की आजकाल हवामानाचे अंदाज बऱ्यापैकी अचूक पद्धतीने येत आहेत आणि ज्या भागामध्ये अशा पद्धतीचे हवामानाचे अंदाज वर्तवले गेलेले आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांनी थोडी काळजी घेणं हे गरजेचं आहे। की आपल्याला जर वाटले की आपल्या भागामध्ये पाऊस पडतो किंवा गाराचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी शक्यतो शेतकऱ्यांनी झाडाखाली न थांबता सुरक्षित ठिकाणी थांबावं। थांबत असताना देखील ज्या वास्तू ज्या आहेत ह्या मजबूत आहेत अशा ठिकाणी जर त्यांनी आसरा घेतला तर कमकुवत वास्तू पडून किंवा पावसामुळे त्याचं नुकसान होऊन त्याच्या अंगावर काही पत्रे पडून किंवा भिंती पडून जे काही शेतकऱ्याला नुकसान होईल किंवा जखमी होऊ शकतो किंवा त्याचा कदाचित मृत्यूदेखील होऊ शकतो, तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी ही काळजी घेणं गरजेचं आहे। दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जरी दुर्दैवाने काही कारणामुळे शेतकऱ्याचा मृत्यू झालाच तर महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची तरतूद आहे आणि त्याअंतर्गत शेतकऱ्याला किंवा त्याच्या कुटुंबातील एका सदस्याला 2 लाख रुपयेपर्यंतचा विमा हा शासनाने म्हणजे सानुग्रह मदत म्हणून देऊ केलेली आहे। त्या अनुषंगाने कृषी विभागाशी संपर्क साधून त्यांनी त्याबाबतीतली जी पूर्वसूचना आहे ती कृषी विभागाला द्यावी। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या ठिकाणी पिकाचं नुकसान होतं आहे त्या ठिकाणी पंचनामे हे शासकीय यंत्रणेमार्फत केले जातात, त्यामुळं अशा ठिकाणी ज्या वेळेला एखाद्या शेतकऱ्याच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे, आता उदाहरणार्थ सध्या कांद्यासारखं पीक हे आहे शेतामध्ये, काही उन्हाळी पिकं शेतामध्ये आहेत किंवा आंबा काजूसारखी पिकं जी आहे फळपिकं आहेत ती अजून आहेत, तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी याकरिता आपल्या नजीकच्या तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधून या संदर्भातला पंचनामा करून घेण्याच्या संदर्भातील कार्यवाही केल्यास त्याला पुढं जे काही शासन मदत मंजूर करेल त्या मदतीचा लाभ जो आहे तो होऊ शकतो। एकूणच आपण पाहिलं, जर काही काळजी आपण घेतली तर या अवकाळीचा फटका तडाखा सौम्य प्रमाणात आपल्याला जाणवू शकतो। आज स्पॉटलाईटमध्ये इथेच थांबतोय, ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत राहा साम टीव्ही। नमस्कार।